नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये, जिथे की मी दरवेळेस शॉर्ट व्लॉग्स आणण्याचा प्रयत्न करतो. बट खूप लोकांकडून मला समजलं की हे इनफ नाही वाटत जस्ट म्युझिक सोबत, तर मी यावेळेस व्हॉइस ओवर देण्याचा प्रयत्न करतो आहे. तर ही आहे ट्रीप आमची दमनची. तर अचानक आम्ही ठरवलं की चला उद्या कुठेतरी जाऊया, आणि बस डोक्यात हाच विचार आला की चला दमनला जाऊया. तर आम्ही मित्र आशिष आणि यशराज आम्ही तिघं मिळून हा प्लॅन केला. तर हा जे तुम्ही बघताय हा डहाणूचा परिसर आहे. डहाणूला महालक्ष्मी मंदिर आहे, तिथे आम्ही गेलो. हिंदरूट चला म्हटलं, देवीचं दर्शन घेऊया आणि मग पुढची वाटचाल करू. तर खूप छान मंदिर आहे, खूप फेमस आहे, खूप छान याचं बांधकाम आहे. तुम्ही आता पुढे बघू शकता याची एंट्रीचं स्थळ तुम्ही बघताय सध्या. आता इथे पेढे प्रसाद हे सगळ्या गोष्टी तुम्ही इथे घेऊ शकता. आपण आलोय मंदिरासमोर. अतिशय सुंदर हे मंदिर पौराणिक असं आहे, आणि इथे तुम्ही टाइम स्पेंड करणार तर खूप चांगलं वाटेल तुम्हाला इथे ऑब्व्हियसली. आतमध्ये काही परमिशन नव्हती व्हिडिओ घेण्याची, त्यामुळे आम्ही जस्ट बाहेरूनच काही नजारे दाखवू शकलो तुम्हाला. आणि आम्ही आमची वाटचाल पुन्हा दमनच्या दिशेने केली. आता आपण दमनमध्ये आलो. आजूबाजूचा परिसर बीच परिसर आहे, आणि बोलायला गेलं तर सगळ्यात बेस्ट म्हणजे रोड्स. तर रोड ट्रिप हा आमचा प्लॅन होता, आणि ऑब्व्हियसली रोड्स हे खूपच छान होते यांचे. मी रायडिंगसाठी डेफिनेटली प्रिफर करू शकता हा बीच आणि हा एरिया दमनचा. तर खूप छान एक्सपिरियन्स मिळेल तुम्हाला बाईक रायडिंगसाठी. हा ॲक्च्युली जॅम्फोर बीचचा एरिया आहे. खूप छान असं बांधकाम केलं आहे, हे खरंच विलोभनीय दृश्य तुम्ही बघू शकता. इथे तुम्ही संध्याकाळी टाईम स्पेंड केलेलं बरं राहील, और अर्ली इन द मॉर्निंग, बिकॉज आम्ही अराउंड 11:30 आसपास आम्ही इथे फिरतो आहे आणि खूप कडक ऊन आहे. रस्ते वगैरे सगळे स्वच्छ आहे, काही डाऊटच नाही आहे, आणि खूप सुंदर वाटलं आम्हाला. वन डेची ट्रीप होती, वन डे वन नाईट, सो अमेझिंग टाईम स्पेंड केला. व्हिडिओचा टाईम वाचवण्यासाठी मी हे सगळं फास्ट फॉरवर्डमध्येच ठेवतो, सो दॅट तुम्ही कमी वेळेत जास्त गोष्टी पाहू शकाल. एवढाच प्रयत्न होता हा. दुपारी आम्ही रेस्ट घेतली रूमवरती, नंतर आम्ही पुन्हा वाटचाल केली अराउंड 5 PM देवका बीच साईडला. बरंच देवका बीचचं नाव ऐकलेलं होतं. आम्ही तिथे गेलो, खूप शांत बीच आहे बघायला गेलं तर, आणि जास्त काही लोकं नाही, त्यामुळे तुम्ही इथे टाईम स्पेंड करू शकता बराच वेळ. जॅम्फोर बीच हे जरा भरलेलं होतं, बरेच लोक होते तिथे, खूप गर्दी तुम्ही पाहू शकता त्या जॅम्फोर बीच साईडला, जे की थोड्या वेळाने दिसणार आहे. जर तुम्हाला टाईम स्पेंड करायचं क्वालिटी टाईम जस्ट बीच आणि तुम्ही अशा टाईपचं नैसर्गिक काइंड ऑफ तुम्हाला हे पाहिजे सानिध्य, तर आय थिंक हे बेस्ट आहे. जॅम्फोर बीच साईडला जास्त काही रूम्स वगैरे अवेलेबल नाही भेटणार तुम्हाला, त्यामुळे तुम्हाला देवका बीच साईडलाच जावं लागणार स्टेसाठी. सो आम्ही आता हा डे टू बघताय तुम्ही. आम्ही पुन्हा देवका बीच व्हिजिट केल्यानंतर पुन्हा आम्ही रूमवर आलो, आराम केला, आणि दुसरा दिवस आम्ही पुन्हा चालू केला तो दमन एक्सप्लोअर करण्यासाठी. वेळ फार कमी होता आणि बऱ्याच गोष्टी आम्हाला फिरायच्या होता, जितक्या होईल तितकं आम्ही ट्राय केलं. जस्ट इथे तुम्ही बघतायत यशराज आणि गाडी चालवतोय तो आशिष, हे मित्रांसोबत हा सफर होता आमचा छान. हा दमनचा मेन एरिया जिथे की तुम्ही डॉमिनिकन मॉनेस्ट्री, अजून सेंट जोसेफ चर्च हे सगळे आतमध्येच आहेत. हे जे व्हाईट लेफ्ट साईडला तुम्ही बघताय ते चर्च आहे. आय थिंक ते बंद होतं, त्यामुळे आम्ही काही आतमध्ये जाऊ शकलो नाही.
आणि हा एरिया काइंड ऑफ इथे गव्हर्नमेंट ऑफिसेस होते काही काही. आम्ही जस्ट बाहेरून सगळं व्ह्यू घेत होतो आणि आतमध्ये इथे मॉनेस्ट्रीमध्ये परमिशन होती जाण्याची. डॉमिनिकन मॉनेस्ट्री जे आहे ते गार्डन आहे बेसिकली, खूप छान आहे ॲक्च्युली. आणि इथे तुम्ही फोटोशूटला वगैरे येऊ शकता जर तुम्हाला इव्हनिंगला जस्ट टाईम स्पेंड करायचा आहे तर. खरंच इथे चांगलं ठरेल, ग्रीनरी अँड ऑल नाईस, सगळे दृश्य वगैरे खूप छान आहेत इथे. आतमध्ये आलो आहे आम्ही. हा छोटासा गार्डन एरिया आहे त्यांचा. इथे थोडा वेळ बसून काइंड ऑफ थोडा फोटोशूट वगैरे केला आम्ही. इव्हनिंगचा टाईम बेस्ट राहील आय थिंक इथे फिरण्यासाठी. तर पुन्हा आम्ही व्हॉट्सअप केली जॅम्फर ब्रिज साईडला, ते थोडंफार फोटोशूट करून. तुम्ही इथे बघू शकता समुद्रकिनारा, हे असे छान दृश्य आहे. बट आय थिंक अगेन अराउंड 6 PM और 7 हे खूप बेस्ट असणार बघण्यासाठी. पण मी सकाळीच हे सगळं कवर करण्याचा प्रयत्न करतो कारण की आमचा थांबायचा काही प्लॅन नव्हता, जस्ट सॅटर्डे आणि संडे बस एवढंच प्लॅन असल्यामुळे आम्ही वाटचाल पुन्हा घराच्या दिशेने चालू केली. आम्ही आता जॅम्फर ब्रिजला पोहोचलो. इथे कडक ऊन असल्या कारणाने आम्ही जास्त मध्ये जाण्याचा काही प्रयत्न नाही केला. हे ॲक्च्युली काल सॅटर्डेचे दृश्य आहेत आणि आम्ही जस्ट एक व्ह्यू घेऊन पुन्हा दुसऱ्या दिवशी इथे परतलो, जे की तुम्ही थोड्या वेळाने बघणार. हेच खूप कडक ऊन असल्या कारणाने आम्ही विचार केला की थोडंसं बीच साईडलाच एन्जॉय करू आणि जस्ट आम्ही आमचा परतीचा प्रवास पुन्हा चालू केला.